राजभवनातील जलभूषण इमारतीचं तसंच क्रांतीगाथा गॅलरीचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यानिमित्तानं बऱ्याच दिवसांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. राजभवनातील ज्या बंकरमध्ये क्रांतिकारकांचा जीव घेण्यासाठीचं साहित्य इंग्रजांनी जमा केलं होतं त्याच बंकरमध्ये आज क्रांतिकारकांचं स्मारक झालंय अशा शब्दात मोदींनी क्रांतिकारकांचं कौतुक केलं. तर जलभूषण निवासस्थान एक्सचेंज करायचं का अशी मिश्किल टिप्पणी उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यपालांना उद्देशून केली. एका अतिशय चांगला कार्यक्रमासाठी आपण आज सारे एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील वीरांना समर्पित क्रांतिगाथा ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होतो आहे. जो बंकर किसी को पता तक नहीं था, जिस बंकर के अंदर वो सामान रखा गया था जो कभी हिंदुस्तान के क्रांतिकारियों की जान लेने के लिए काम आने वाला था, उसी बंकर में आज मेरे क्रांतिकारियों का नाम. ये जज्बा होना चाहिए देशवासियों में जी. या वास्तूचं जसं नूतनीकरण झालं तसंच जलभूषण जिकडे आपले राज्यपाल महोदयांचं निवासस्थान आहे, बहुत बड़ा अच्छा मकान बना है आप. एक्सचेंज करना है. छत्रपतींचा विचार म्हणजे